निखळ मी आणि माझा मित्र आदरणीय पवारसाहेबांना दिल्लीला भेटायला गेलो. 84 वर्षाच्या या तरुण नेत्यानं मी फक्त खुर्चीवर बसून असं सांगितलं की साहेब मी निफाडचा माजी आमदार अनिल कदम. मला म्हणले बसा, तुमची पत्नी माझ्या औक्षणाला होती. जेव्हा ह्या सगळ्या फुटीनंतर केवळ 10-20 सेकंद एवढ्या गर्दीमध्ये आपलं उत्साहानं स्वागत करणारी जनता संबंध राज्यभर होती, माझी पत्नी फक्त औक्षणाला गेली आणि आपण बसता क्षणी सांगितलं की तुमच्या पत्नी औक्षणाला होता, मी तर तुम्हाला उपस्थितांना सांगतो मी अवाक झालो. दुसरा प्रश्न केला, तुम्ही काय करता, व्यवसाय काय, मुलं काय, काय काय, आणि अनेक आठवणींना उजाळा देत एक संधी आपल्या 83व्या वाढदिवसाच्या दिवशी मला आपल्या सोबत विमान प्रवासाच्या निमित्तानं आली. मी उपस्थितांना सांगू इच्छितो, साहेबांचं विमान जसं टेक ऑफ झालं मला पलीकडच्या बाजूला सांगितलं, हे साकोरे आहे का? मी म्हटलं हो साहेब, हे साकोरे आणि इथे म्हटलं हे सगळे एक्सपोर्टचे युनिट्स आहेत. मला म्हणे मी आमदार होतो त्यावेळेस स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर मी एचएलच्या एका कार्यक्रमाला आलो, ते संदर्भ देत माधवराव खंडेराव मोरेनपासून प्रल्हाद नामदेवराव कराडांपासून इतका काही इत्यंभूत इतिहास निफाडचा सांगितला कालच्या माणसापर्यंत. एवढी आख्यायिका आणि एवढा इतिहास आणि गावागावाचा अभ्यास असणारा नेता आज निफाडच्या नगरीमध्ये आपल्या इथे आला आणि आदरणीय साहेब निफाडच्या जनतेसह तळागाळातल्या सामान्य माणसानं निर्धार केलाय, निश्चय केलाय, लोक निवडणुकांची वाट पाहत आहेत. विजयी भव.